नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव विशाल गणेशराव कोकाटे। मी राहणार सुपोपळशी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून आज आपण RCF कंपनीच्या जे भारत सरकारचा उपक्रम आहे त्या कंपनीच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये आपण आज भाग घेतो, जेणेकरून तुम्ही घ्या, कारण याच्यामध्ये स्पर्धेमार्फत खूप चांगली माहिती आपल्याला RCF कंपनी देत आहे, जे शेतकऱ्यांच्या विश्वासामध्ये पात्र ठरलेली आहे। आता आपण सध्या सोयाबीनचा सीझन आहे आणि या सोयाबीनच्या सीझनमध्ये खूप शेतकरी असे की आपल्या इकडे खूप पेरणी सोयाबीनचे होते। या सोयाबीनचं मेन म्हटलं म्हणजे की बा उगम क्षमता महत्त्वाची आहे, त्यासाठी अनेक प्रकारचे समजा लोक सोयाबीन पेरल्यानंतर समजा बीज प्रक्रिया करत नाही, पण ती केली पाहिजे। त्यासाठी समजा आपण सांगणार आहे की बीज प्रक्रिया कशी करावी। आता हे 1 किलो सोयाबीन आहे आपल्याकडे, तर शेतकऱ्यांनी समजा हे सध्या सॅम्पल म्हणून आपण 1 किलो घेतलेलं आहे, तर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार समजा सोयाबीनच्या इतर प्रति MLनुसार घ्यायचे। तर 1 किलो सोयाबीनसाठी आपण आता हे RCF कंपनीचं बायोल आहे, जे खूप चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे औषध आहे आणि खूप शेतकरी वापरतात, मी पण वापरलेलं आहे आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहेत, मी तुम्हाला समजून सांगतो। आपण 1 किलो सोयाबीनला आता हे RCF बायोला 25 ML घ्यायचं आहे। आता हे मी 25 ML बायोला घेतलेलं आहे, त्यानंतर हे आता असं पूर्ण सोयाबीनवर टाकायचं। टाकल्यानंतर आता आपण हे असं हलक्या हातानं असं तोडून घ्यायचं, जेणेकरून हे पूर्ण सोयाबीनमध्ये मिसळेल आणि पूर्ण सोयाबीनला औषध असं लागेल। आता हे मिसळून झाल्यानंतर आपण याला कमीत कमी 1.5 ते 2 तास सावलीमध्ये सोकू घालावे, जेणेकरून हे सोयाबीन पूर्ण सुकेल आणि हे पेरणीसाठी योग्य होतील। आता हे पेरणीसाठी योग्य झाल्यानंतर आपण याचे महत्त्वाचे फायदे सांगू की काय आपण हे बीज प्रक्रिया केली याचे काय काय फायदे समजा आपल्या शेतकऱ्याला होतील। एक म्हणजे पांढऱ्या मुलांची संख्येमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते। दुसरं जे समजा जास्त करून प्रॉब्लेम राहतात उगम क्षमतेचे, की जेणेकरून प्रत्येक काही शेतकऱ्यांची ज्यांनी बीज प्रक्रिया नाही केली त्यांचे सोयाबीनचं जर्मिनेशन खूप कमी होते, पण आता या बीज प्रक्रिया आपण जी केली यामुळे तुमचं जर्मिनेशन तुमची उगम क्षमता खूप चांगली होते, झाडांची भरपूर प्रमाणात वाढ होते। जसं आणखी किंवा याच्यामध्ये जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये बुरशी लागत नाही, जेणेकरून आपण समजा जो बुरशीनाशक ते औषधं फवारतो त्याच्यापासून आपला व्यतिरिक्त खर्च वाचतो आणि जमिनीमधून जे NPK आहे ते आपल्याला